मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे बीडीओ यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन घेतली ऍक्शन। बुलढाणा मेहकर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अंजनी बुद्रुक प्रमाणे इतर ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचारी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मंडळ शहा स्वतः बीडीओ ग्रामसेवकाच्या बैठका घेऊन ग्रामपंचायतीमधील असलेले सर्व दस्तऐवजचे निरीक्षण करून ग्रामसेवक फक्त वित्त आयोगाचा पैसा खर्च करण्यासाठी नसून ग्रामपंचायतीमधील करा संदर्भातील सर्व कराची वसुली पारदर्शकपणे करून दस्तऐवज सुयोग्य पद्धतीने जतन करण्याचे अधिकार असताना अनेक प्रकारच्या त्रुट्या समोर येत असल्याने कर्तव्यास कसूर असणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर व अधिकाऱ्यावर कारवाई तसेच जिल्हा स्थानिक प्रशासनाने कोरोना संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई स्वतः करून ग्रामसेवकांना दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। जानेफळ येथील ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार लक्षात घेता बीडीओ यांनी ऍक्शन घेऊन ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांना सुनावले। जानेफळ मंडळातील ग्रामसेवकाची बैठक जानेफळ ग्रामपंचायतमध्ये घेतली असता उपस्थित असलेल्या सर्व ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा लेखाजोखा प्रत्यक्ष तपासणी करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यावर ऍक्शन घेत असल्याने भ्रष्टाचारयुक्त ग्रामपंचायतीचे धाबे दणाणले आहेत। दुपारी 4 नंतर जानेफळ येथून देऊळगाव साकर्षाला जात असताना जिल्हा स्थानिक प्रदेशाच्या आदेशावरून 4 नंतर आस्थापने बंद असणे अपेक्षित असताना जानेफळ येथील आस्थापने उघडे दिसत असल्याने स्वतः बीडीओ आशिष पवार विस्तार अधिकारी गवई व तांबारे ठाकरे गवई व इतर ग्रामसेवक यांनी 9 व्यक्तींना जिल्हा स्थानिक प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याने त्यांच्यावर 2,900 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान इतर आस्थापनांनी दुकाने बंद करण्यास सुरुवात केली। बेधडक 24 तास न्यूज चॅनल साठी संदीप सोरमारे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा। आज ग्रामपंचायत कार्यालय जानेफळ येथे भेट दिली असता ग्रामपंचायती अंतर्गत बरीच दुकानं ही दुपारी 4 वाजेनंतरही सुरू असल्याचं दिसून आलं। माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार सर्व जी काही आस्थापना आहेत त्यांना 4 वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे। अशा आस्थापना 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश असताना सुद्धा काही लोकांनी 4 वाजेनंतरही दुकानं उघडे आढळून आले, त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयामार्फत जे पथक आपण स्थापन केलं होतं त्या पथकामार्फत आपण ज्या आस्थापना उघड्या होत्या त्या सर्व आस्थापना बंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे। आणि यापुढे कोरोनाची ही जी तिसरी संभाव्य लाट आहे ही टाळण्यासाठी प्रत्येक गावकऱ्यांनी प्रत्येक नागरिकांनी जी शासनाने ठरवलेली त्रिसूत्री आहे त्याचा वापर करणे बंधनकारक आहे। तो म्हणजे मास्क वापरणे, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग त्याचा सर्वांनी वापर करावा आणि यासाठी जे कोणी करणार नसतील त्याच्यावरती दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी दिले आहेत। तर या अनुषंगाने दंड आकारणे हा आमचा कोणताही शासनाचा कोणताही उद्देश नाही, केवळ कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण जी प्रतिबंधात्मक कार्यवाही करायची, लोकांच्या ज्या सवयी आहेत त्यामध्ये जो परिवर्तन कोरोनाच्या अनुषंगाने ज्याला कोविड बिहेवियर आपण ज्याला म्हणतो हे कोविड बिहेवियर या अनुषंगाने लोकांचं आचरण व्हावं या उद्देशानं ही कारवाई आपण सुरू केलेली आहे। आणि यापुढेही ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आणि सर्वांनी जे कोणी आस्थापना या नियमाचा अन्य जिल्हाधिकारी आणि तहसीलदार साहेबांनी दिलेल्या आदेशाचा उल्लंघन करतील त्यांच्यावरती कडक निगराणी करावी आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी यांना मी सूचना केलेली आहे। यापुढे आपण सर्व मिळून कोरोनाशी एकजुटीने लढूया आणि यापुढे आपलं गाव कोरोनामुक्त गाव कोरोनामुक्त राहील अशी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं सर्व गावकऱ्यांना आणि सर्वांना मी आवाहन करतो। ग्रामपंचायत जानेफळ यांनी त्याप्रमाणे नियोजन करावं आणि सर्व गावकऱ्यांकडून अशी कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई करून घ्यावी अशी सूचना त्यांना दिली।